महात्मा गांधीजींबद्दल कोणी बोललं तर तुम्ही निषेध करता, परंतु सावरकरांबद्दल बोललं तर तुम्ही निषेध का करत नाही किंवा राहुल गांधी निषेध का करत नाही असं देवेंद्र फडणवीस काय बोलले याला महत्व आहे. वैचारिक टीकेला टीका वेगळी, वैचारिक विचार म्हणून तुम्ही वादाला प्रतिवाद करावा. वाद काही असेल तर त्याला प्रतिवाद करायला जागा असते. आता यांचे जे वक्तव्य आहे हे कुठं प्रतिवादाला जागा आहे? म्हणून वाद व्हावा. लोकशाहीमध्ये राज्यघटनेमध्ये मतमतांतर तर आहेतच. तुम्हाला जर एक मत तुम्ही मांडलं तर दुसरं मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु त्यामध्ये तुम्ही काय वक्तव्य केलं. आता अशा सावरकरांबद्दल बोलले असतील तर प्रतिवाद करता येतो, पण याला काय याच्यात काय प्रतिवाद होणार आहे? जे महात्मा गांधींबद्दल बोलले, जे सावित्रीबाई फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल बोललं जातं, जे महात्मा फुलेंबद्दल बोललं जातं, याला प्रतिवाद करता येत नाही. साईबाबांना हिंदूंच्या देव्हाऱ्यातून फेकून टाका कसं पाहता? त्यांना फार महत्व आता किती द्यायचं, फक्त शिक्षा मात्र त्यांना झाली पाहिजे या मताचे आम्ही. एक तारखेला पुणे दौरा आहे, एक तारखेला मोदींचा पुणे दौरा आहे. महाविकास आघाडी त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार आहेत, परंतु त्याच मंचावरती शरद पवार देखील असणार आहेत. ठीक आहे, आता ते जास्त त्यांचा विषय आहे, ते त्यांना स्वतः विचारलं असतं तर आणखी चांगलं झालं असतं. मात्र निषेध करावा असंच आहे का? जे चाललंय सगळ्या देशामध्ये, मणिपूरमध्ये मध्ये पाहतो आपण, ब्रिजभूषणचं पाहतो आपण की ब्रिजभूषणला जामीन लगेच होतोय. मी त्याला अटक झाली का नाही मला माहीत नाही. म्हणजे इतका आरोप झाल्यानंतर ब्रिजभूषण मोकळा फिरतोय हे ज्या देशामध्ये दिसतं, मणिपूरमध्ये स्त्रियांवर अत्याचार होताना दिसत आहेत, तर निषेध तर झालाच पाहिजे. भाजपचं सरकार आल्यानंतर UAPA जो आहे तो अग्रेसरपणे अनेक नेत्यांवर जो आहे तो लावण्यात आला होता. संभाजी भिडे वेळोवेळी अशी वक्तव्य महामानवां संदर्भात करत आहेत, त्यांच्यावर UAPA लावण्यात येईल का? आम्ही तर सांगितलं का कडक अशी शिक्षा झाली पाहिजे, बंदोबस्त झाला पाहिजे त्या व्यक्तीचा, त्या इस्माचा. थोडासा हिंदी मी तो क्वेश्चन. संभाजी भिडे यांच्या वयाचा आदर राखून, परंतु ज्या पद्धतीने मागच्या 2-4 दिवसामध्ये महात्मा ज्योतिराव फुले म्हणा किंवा महात्मा गांधी म्हणा किंवा पंडित जवाहरलाल नेहरू म्हणा यांच्याबाबत बेताल वक्तव्य ज्या पद्धतीने करतायत ते पाहिल्यानंतर त्या हा संपूर्ण घटनेचा निषेध करावा असा वाटतो. आणि भिडे गुरुजींसारख्या एका ज्येष्ठ आणि वयोवृद्ध महाराष्ट्रातल्या नेत्यांकडून या देशाच्या थोर नेत्यांचा अवमान होणं हे योग्य होणार नाही, आणि म्हणून त्यांनी केलेल्या वक्तव्याच्या बद्दल दिलगिरी व्यक्त करावी असं प्रामाणिकपणे मी सांगेन. साहेब सरकारमधले केसरकर असतील.